शुक्रवार को जिला प्रशासन द्वारा आयोजित पूर्व मानसून बैठक में पिछले साल आई बाढ़ को देखते हुए जिले में बाढ़ का खतरा होने वाले 341 गांव को किसी भी प्रकार की हानि नहीं होनी चाहिए इस तरीके से नियोजन करने के आदेश जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने दी। पहला सर्वाधिक बेड आईसीयू चे बेड असो ओटू चे बेड असो ये नागपुर चाचण्यांमध्ये सुद्धा नागपूरचा क्रमांक अव्वल राहिलेला आहे। मी धन्यवाद देविच्छेन जिल्हा प्रशासन आणि नगर प्रशासनाला मनपा प्रशासनाला की त्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट काम केलं आणि जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत त्यांची संख्या त्यामुळे कमी करण्यामध्ये सहकार्य झालं। परंतु यांनी सुखावून जाण्यात काही अर्थ नाही। मी मागेही बोललो की या ठिकाणी जरी पॉझिटिव्हची संख्या कमी दिसत असली तरी अजून करोना काही संपलेला नाही। मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, ती काही कमी होताना दिसत नाही आहे। त्यामुळं आपल्याला आणखी या ठिकाणी कडक निर्बंध लावून या ठिकाणी मृत्यूची संख्यासुद्धा कमी करावं लागेल, जेणेकरून नागपूरच्या लोकांचा जीव आपण वाचवू शकू। आणि त्या दृष्टीनं उद्या बी या ठिकाणी आढावा बैठक बोलावलेली आहे, त्या बैठकीमध्ये निर्णय आम्ही करू।